चव्हाण साहेब, चव्हाण साहेब, मी आले आल्यावर आपल्याला विचारलं की बीएनसी कडून कोण आलेले आहे, कारण मी जे रस्त्यात आलेले आहे ते रस्ता कुणाच्याकडे येतं, ते रस्ता गावाकडे येत नाही. आणि जे रस्त्याची अवस्था आहे, मी मैंने खुद से वो रस्ता चुना, कारण मला मी आलो असतं गंगापूर रस्त्यावरून, पण मला लोक खूप लोकांची एक तक्रार आली होती की साहेब रस्त्यांच्या बाबतीत बघा करते. मला स्वतःला बघायचं होतं आणि मलाही मतलब माहित नाही होतं की इतकी भयंकर परिस्थिती असणार आहे. मतलब खूपच खराब परिस्थिती आहे त्या रस्त्याची. जे प्लॅनिंग केलं होतं की मी 45 मिनिटांमध्ये इथे पोहोचू, मला 2.5 तास लागले, तर तुम्ही समजा की कोणाचा रस्ता आहे, ते कोणी बांधलं, कधी बांधलं. सर, पीएम देसाई जे आहे त्याची विंग टोटल सेपरेट आहे, पीडब्ल्यूडीशी संबंधित नाही. दुसरं 752 दोन वर्षापासून आपण हॅन्ड ओव्हर केले. किसके पास है, किसके पास हो रहा? चिवानी के पास. एनएचए है क्या उसमें? एनएचए. तो हमने रास्ते में जिससे बात किया तो बोला पीडब्ल्यूडी. नहीं नहीं ये लोगों को पता रहने की जरूरत नहीं है, लेकिन मतलब उसका लास्ट लोकेशन तक नागपुटी का उसका एक वो पुणे का कॉन्ट्रैक्टर उसको मिला है का उसको, उसने अभी तक काम चालू नहीं किया है. और सर अभी 24 करोड़ का निकला है टेंडर, लेकिन उसके ऊपर डेट के ऊपर डेट चालू उसका, पुण्याच्या ठेकेदाराला मिळालेला आहे, ते काम सुरू करत नाही. चिमाने साहेबाला लावा फोन. नमस्कार नमस्कार. मी हे जे औरंगाबाद एस क्लबच्या रस्त्यातून वैजापूरला आलो आणि मी शोधत होतो की तिथे रोड कुठे आहे. आता मला हे सांगण्यात आलेलं आहे की हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे का कोण पुण्याच्या कोण ठेकेदाराला, ते काम सुरू करत नाही आहे. काय सध्या परिस्थिती आहे त्याची? मतलब हे होऊ शकतं ना की 6 महिन्यांनी लवकरात लवकर होऊ शकतं, 2 वर्षी होऊ शकतं किंवा करू का? ते काम सुरू झाल्यावर तुम्ही 2-3 दिवस सांगतो, मी आपल्याला 1 आठवड्याचा टाइम देतो. ते काम सुरू होणाऱ्या दिवशी आपल्याला फक्त मला माहिती द्या की आज काम सुरू झालेलं आहे. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.